today our topic is heredity and variation. See, this is your book. Today in this lecture we are going to discuss about genetic disorder. First we will see what is the definition of genetic disorder. See, diseases or disorders occurring due to abnormalities in chromosome and mutation in genes are called as a genetic disorder. See, genetic disorder apan kashala mhanar aahe, it is a one type of diseases mhanu shakto apan tyala, je kashamule hota tyacha possibility don aahet. Ek ta possibility kay dile tyanchi, abnormalities in chromosomes tumhi shiklay vaathi magcha lecture madhe, chromosomes madhe kahi abnormalities astil किंवा जीन्स मध्ये म्युटेशन झाले असेल त्याच्यामुळे जे डिसऑर्डर होतात किंवा जे डिसीजेस होतात त्याला आपण जेनेटिक डिसऑर्डर असं म्हणतोय. बघा, डिसीजेस ऑर अ डिसऑर्डर ऑकरिंग ड्यू टू कशामुळे, ऍबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोझोम. कारण आपण आजच्या लेक्चर मध्ये ह्याचे डिसीजेस बघणार आहे, ऍबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोझोम, आणि नेक्स्ट लेक्चरला आपण म्युटेशन इन जीन्स बघणार आहे. डेफिनेशन पुन्हा एकदा बघा, डिसीजेस ऑर डिसऑर्डर ऑकरिंग ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोझोम अँड म्युटेशन इन जीन्स. क्रोमोझोम्समध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज झाल्या किंवा जीन्समध्ये म्युटेशन झालं त्याच्यामुळे जे डिसऑर्डर येतात त्याला आपण जेनेटिक डिसऑर्डर असं म्हणतो. ठीक आहे, मग इथे त्यांनी पॉसिबिलिटी दिलेत की ॲबनॉर्मॅलिटीज येतात म्हणजे नक्की काय होतं. तर इथे बघा, क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज इन्क्लूड आयतर इन्क्रीज ऑर डिक्रीज इन नंबर और डिलेशन और ट्रांसलोकेशन ऑफ एनी पार्ट ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोममध्ये ॲबनॉर्मॅलिटीज येतात याचा अर्थ काय, एक तर जे काही प्रत्येक स्पेसिसमध्ये तुम्हाला माहिती आहे की क्रोमोझोमचा नंबर जो आहे तो कसा असतो, डिफरंट असतो, म्हणजे स्पेसिफिक असतो, पण प्रत्येकामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स दिसतं की एका ह्युमनमध्ये वेगळा आहे, बर्ड्समध्ये वेगळा आहे. मग इथं जे काही कॉन्स्टंट त्यांच्यामध्ये असणारे क्रोमोझोम्स आहेत त्या क्रोमोझोमच्या नंबरमध्ये एकतर इन्क्रीज होतात ते किंवा डिक्रीज होतात किंवा त्यातला काही पार्ट आहे तो डिलीट होतो आहे त्याचं डिलिशन म्हटलं जातं किंवा काही पार्ट आहे त्याचं ट्रान्सलोकेशन होतं. बघा काय पॉसिबिलिटी आहेत, क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी येतात म्हणजेच काय. फॉर एक्झाम्पल ह्युमन क्रोमोझोमचा विचार घेऊ आपण, नंबर लक्षात 46 आहे. मग 46 म्हटल्यानंतर हा स्टेबल झाला, कॉन्स्टंट झाला. जर एखादा नंबर वाढला तर ती ॲबनॉर्मॅलिटी झाली, किंवा 46 कमी झाली तर तीसुद्धा काय झाली, ॲबनॉर्मॅलिटी झाली. ठीक आहे, सी, क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज इन्क्लूड आयदर इन्क्रीज ऑर डिक्रीज इन नंबर. संख्या कमी झाली किंवा जास्त झाली तरी ॲबनॉर्मॅलिटीज होत असते, किंवा डिलिशन ऑर ट्रान्सलोकेशन ऑफ एनी पार्ट ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमवरचा जो एखादा पार्ट असेल, जीन्स तुम्हाला माहिती आहेत क्रोमोझोमवर जीन्स असतात, काही पार्ट जो आहे तो डिलीट झाला काही कारणानुसार किंवा ट्रान्सलोकेशन झाला, त्याची जागा चेंज झाली, तरीसुद्धा ॲबनॉर्मॅलिटीज येतात. मग काही एक्झाम्पल याच्यामध्ये आहेत, काय दिले आहेत बघा, एक्झाम्पल्स आर फिजिकल डिसऑर्डर लाईक क्लेफ्ट लिप, अल्बिनिझम, अँड फिजिओलॉजिकल डिसऑर्डर लाईक सिकल सेल ॲनिमिया अँड हिमोफिलिया. आपण आजच्या स्लाईडमध्ये किंवा तुमच्या ह्या बुकमध्ये अल्बिनिझमबद्दल दिलेलं आहे. अल्बिनिझम म्हणजेच काय, जो फिजिकल डिसऑर्डर आहे, आणि सायकोलॉजिकल डिसऑर्डर जो आहे तो सिकल सेल ॲनिमिया दिलेला आहे. ठीक आहे, हिमोफिलियाबद्दल पण तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे हिमोफिलिया म्हणजेच काय. आता याच्यामध्ये पुढं काय म्हटलं आहे बघा, आपल्या ह्युमन बीइंगची माहिती दिलेली आहे. ह्युमन बीइंग्स हॅव 46 क्रोमोझोम इन द फॉर्म ऑफ 23 पेअर्स. दॅट इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द साईज अँड शेप ऑफ दीज क्रोमोझोमल पेअर. तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलं आहे, 46 क्रोमोझोम म्हणजेच किती पेअर्स असणार आहे, 23 पेअर्स असणार आहे. ह्युमन बीइंगमध्ये टोटल किती क्रोमोझोम्स आहेत, 46 क्रोमोझोम आहेत, म्हणजे त्याच्या जोड्या किती असणार आहेत रे, 23 असणार आहे, 23 पेअर्स असणार आहे. पण हे 23 पेअर्स आहेत ते सगळे सारखेच आहेत असं नाही, प्रत्येक जोडी आपण म्हणूया 23 जोड्या आहेत, त्या 23 जोड्यांचा साईज आणि शेप सारखा नाही. तुम्ही त्या चार्टमध्ये बघू शकता, कॅरिओटाईप म्हणून दिलेलं आहे बघा ह्या स्लाईड, नेक्स्ट स्लाईडमध्ये मी घेतले ते. दीज पेअर्स हॅव बीन नंबर्ड, प्रत्येक क्रोमोझोमला काय केलं तिथं नंबरिंग केलेलं आहे. आउट ऑफ 23 पेअर 22 पेअर्स आर ॲटोझोम्स अँड 1 पेअर इज ऑफ अ सेक्स क्रोमोझोम, ज्याला ॲलोसोम असं म्हणतोय आपण. 23 जोड्या आहेत, 23 जोड्यांपैकी 22 ज्या आहेत त्या ॲटोझोम्स आहेत, आणि एक जी पेअर आहे ती सेक्स क्रोमोझोम आहे.
क्रोमोसोम्स इन वुमेन आर रिप्रेझेंटेड ॲज तुम्हाला माहिती आहे वुमेनमधले क्रोमोझोम कसे रिप्रेझेंट आपण करतो 44+XX आणि मेलचे कसे करतो आहे 44XY मागच्या लेक्चरमध्ये आपल्याला झाले आहे टोटल 46 आहेत कसं काउंट करणार हे 44 हा एक्स आहे तो 45 आणि दुसरा एक्स आहे तो 46 हे झालं फिमेलमधलं मेलमध्ये कसं आहे 44 ॲटोझोम्स आहे हा एक्स आहे तो 46 आणि इकडचा वाय आहे तो 45 आणि इकडचा 40 वाय आहे तो 46 अशा पद्धतीनं कॉन्स्टंट क्रोमोसोमल नंबर इथे आपल्याला आढळून येतात मग आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये मेंडलचे काही एक्सपेरिमेंट बघितले होते त्यांनी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये दोन जीन्स असतात एक जीन असतो डॉमिनंट असतो दुसरा असतो तो रिसेसिव्ह असतो बघा मेंडल हॅज शोन इन हिज एक्सपेरिमेंट दॅट देअर एक्झिस्ट टू टाईप्स ऑफ जीन डॉमिनंट अँड रिसेसिव्ह इफ यू टेक इन टू अकाउंट द नंबर ऑफ क्रोमोझोम ह्युमन सेल देअर सेक्स रिलेटेड टाईप द टाईप ऑफ जीन्स ऑन अ क्रोमोझोम डॉमिनंट अँड रिसेसिव्ह वी कॅन सी वेअर जेनेटिक डिसऑर्डर ओरिजिनेट अँड हाऊ दे आर इनहेरिटेड आपण काय बघणार आहे इथं जे काही मेंडलनी दोन टर्म्स दिल्या होत्या डॉमिनंट आणि रिसेसिव्ह त्याचा इफेक्ट कसा होतो आणि त्यामुळं डिसऑर्डर जे आहेत ह्युमनमध्ये डिसऑर्डर्स कसे येतात आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत ट्रान्सफर कसे होतात ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत बघा तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे हा चार्ट आहे एकूण 23 जोड्या आहेत 23 जोड्यांमध्ये सगळे नंबरिंग आहेत ही वन नंबर आहे एक नंबरची आहे ही दोन नंबरची आहे तीन नंबर अशा पद्धतीनं हे क्रोमोझोमची जोड्या ज्या आहेत त्यांची नंबरिंग आहे आता इथपर्यंत शेवट आहे तो म्हणजेच काय 22 जोड्या ही आहे ती 22वी पेअर आहे आणि त्याच्या शेजारची जी आहे ती कोणती आहे रे 23 आहे म्हणजे त्या 23 तुम्हाला दोन दिसतात कसे काय जर मेल असेल तर याच्यामध्ये XX क्रोमोझोम असणार आहेत सेम साईजचे बरोबर XX क्रोमोझोम असेल तर ती फिमेल असेल आणि XY असेल तर तो काय असणार आहे मेल असणार आहे बघा इथे मी काढलं आहे एखादा ह्युमन बीइंग आहे ह्युमन बीइंगमध्ये हे 22 ॲटोझोम सारखेच आहेत फक्त इथं आपण जर ती फिमेल असेल तर क्रोमोझोम XX असणार आहेत मेल असेल तर XY क्रोमोझोम असणार आहेत मग अशा पॉईंटमध्ये आपण पाहिलं की जी प्रत्येक जोडी आहे 22 जोड्या आहेत त्या 22 जोड्या सगळ्या सारख्या आहेत का नाही प्रत्येकाचा साईज शेप आपल्याला इथं वेगळा दिसतोय बघा इथे इथं नंबर जसं जसं पुढं गेलो आहे तर तसं शेपसुद्धा काय होत गेले त्याचे कमी कमी होत गेले इथं जे क्रोमोझोम्स आहेत ते एक समजा पहिली जोडी आपण घेतली तर पहिल्या जोडीमध्ये जे क्रोमोझोम्स आहेत ते आपल्याला होमोलॉगस क्रोमोझोम म्हणतो आपण होमोलॉगस क्रोमोझोमचा अर्थ काय ज्या क्रोमोझोमचा साईज शेप सेंट्रोमियरची जे लोकेशन आहे जीन्स सारखे असतात त्याच्यावरचे त्याला आपण होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हणतोय म्हणजे प्रत्येक इथं जोडी आहे ती एकमेकांची होमोलॉगस आहे पण 22 जोड्या किंवा 23 जोड्यांचं कंपॅरिझन आपण जर इथं केलं तर आपल्याला प्रत्येकामध्ये व्हेरिएशन दिसतंय आता याच्यामध्ये पहिला जो आपण बघतोय तो म्हणजे क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज जे डिसऑर्डर क्रोमोझोमच्या ॲबनॉर्मॅलिटीजमध्ये होतात त्याच्याविषयी आपण डिस्कशन करणार आहे डिसऑर्डर दॅट ऑकर्स ड्यू टू न्युमरिकल चेंजेस न्युमरिकल म्हणजे नंबर बरोबर आहे जे डिसीजेस किंवा जे डिसऑर्डर कशामुळे होतात ड्यू टू न्युमरिकल चेंजेस इन क्रोमोझोम क्रोमोझोममध्ये असणारे किंवा क्रोमोझोमची जी संख्या आहे नंबर्स आहे त्याच्यामध्ये चेंजेस झाले एकतर कमी झाले किंवा जास्त झाले त्याच्यामुळे जे डिसऑर्डर येतात त्याला आपण क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीजमुळे होणारे डिसऑर्डर असं म्हणतो ठीक आहे ऑफस्प्रिंग आर नॉट स्टराईल बट इफ देअर इज अ चेंज इन अ नंबर ऑफ ॲटोझोम इज लेस आता इथे त्यांनी काय म्हणलंय बघा जर ॲटोझोम्समध्ये ॲटोझोमच्या 22 जोड्या आहेत 22 जोड्या म्हणजे आपण काय म्हणणार आहे 44 क्रोमोझोम आहेत तर 44 क्रोमोझोममध्ये जर एखादी कमी जास्त झाली 44 फक्त म्हणते 44 जर 45 किंवा 46 झाले तर इथं ॲबनॉर्मॅलिटीज जी येते ती ॲबनॉर्मॅलिटीज मेंटली येत असते इथं त्याचे जे सेक्शुअल पार्ट आहेत त्याचं सेक्शुअल ऑर्गन्स आहेत त्याच्यावर याचा इफेक्ट पडत नाही कारण ते कशावर आहेत जो नंबर चेंज होतोय तो कशामध्ये होतोय ॲटोझोम्समध्ये होतोय त्यामुळे तयार होणारं किंवा जन्माला येणारं जे ऑफस्प्रिंग आहे ते स्टराईल असत नाही स्टराईल म्हणजेच काय तर रिप्रोडक्टिव्ह जी सिस्टीम आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत ते त्याचे डेव्हलप झालेले नसतात
Instead, if there is an increase in number of any autosomal pair, physical or mental abnormalities arise and the lifespan is shortened with a shortened, आपण इथे शॉर्टन लाईफ स्पॅन म्हणूया. इथे मी काय म्हटलंय बघा, जर ॲटोसोमल पेअर्स जे आहेत त्याच्यामध्ये एखादी संख्या वाढली किंवा कमी झाली तर काय येतात, ॲबनॉर्मॅलिटीज येतात. ओके, इफ दॅट इज अन इन्क्रीज इन नंबर ऑफ एनी ॲटोसोमल पेअर, जे काही 22 जोड्या आहेत त्या 22 जोड्यामध्ये एक जरी क्रोमोझोम नंबर वाढला तर त्याच्या तो स्टराईल असत नाही, पण त्याच्यामध्ये ज्या ॲबनॉर्मॅलिटीज येतात त्या ॲबनॉर्मॅलिटी कशा असतात, तर तो जे ऑफस्प्रिंग आहे किंवा ते जे पर्सन आहे ते कसं असतं, फिजिकली आणि मेंटली ॲबनॉर्मल असतं आणि त्याचा लाईफस्पॅनसुद्धा शॉर्टन असतो, म्हणजे कमी असतो. आता काही डिसऑर्डर आपण बघूया, सम डिसऑर्डर वी आर गोइंग टू सी. फर्स्ट आहे डाऊन सिंड्रोम. याच्यामध्ये बघा, कंसामध्ये आपल्याला दिलं आहे की डाऊन सिंड्रोम म्हणजे इथं 46+1 आहे, क्रोमोझोम टोटल आपले 46 आहे, त्याच्यामध्ये 1 क्रोमोझोम ॲड होतोय, म्हणजे डाऊन सिंड्रोममध्ये एकूण क्रोमोझोम किती असणार आहे, 47 असणार आहेत. मग हा एक क्रोमोझोम आहे तो वाढतोय कुठं, तर मग अशी आपण जो चार्ट बघितला होता, 22 जोड्या बघितल्या होत्या, त्या 22 जोड्यामध्ये जी 21वी जोडी आहे त्या 21व्या जोडीमध्ये 2 क्रोमोझोमच्या ऐवजी किती क्रोमोझोम्स येतात, 3 क्रोमोझोम येतात. मग हे 3 क्रोमोझोम कसे येत असतील, तर ज्यावेळेस मिओसिस प्रोसेस होती त्याच्यामध्ये डिसजंक्शन म्हणजेच काय, ज्यावेळेस ॲनाफेजमध्ये ते जे क्रोमोझोम्स आहेत सेपरेट होतात किंवा एका पोलला ओढले जातात, तिथं काही ॲबनॉर्मॅलिटी झाली तर त्याला डिसजंक्शन असं म्हटलं जातं. बघा आता इथं ट्रायसोमी असं म्हटलंय, ट्रायसोमी म्हणजेच काय, 3, तुम्हाला माहिती आहे ट्रायचा अर्थ 3. हे 3 क्रोमोझोम्स कोणत्या पेअरमध्ये आढळतात, तर 21st पेअर आहे, जी 21वी जोडी आहे त्याच्यामध्ये एकूण 3 क्रोमोझोम असतात. असायला 2 क्रोमोझोम पाहिजे होते किंवा एक जोडी असायला पाहिजे होती, पण किती क्रोमोझोम्स आहेत, एक एक्स्ट्रा झाला आहे, म्हणजे 3 क्रोमोझोम्स आहेत, म्हणून त्याला ट्रायसोमी असं म्हटलं गेलं आहे. बघा खाली, डाऊन सिंड्रोम इज अ डिसऑर्डर अरायझिंग ड्यू टू क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. हा पॉईंट तुमचा सगळ्यासाठी कॉमनच येणार आहे, कारण आपण आता जे बघतोय तो काय बघतोय, क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी बघतोय, जीन्सचं म्युटेशन बघत नाही, त्याच्यामुळे होणारे डिसऑर्डर पाहत नाही. आजच्या लेक्चरला फक्त आपण क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज बघतोय. डाऊन सिंड्रोम हा डिसीज असा डिसऑर्डर आहे की जो कशामुळं होतो, क्रोमोझोमच्या काही ॲबनॉर्मॅलिटीजमुळं होतो. दिस इज द फर्स्ट डिस्कवर्ड अँड डिस्क्राइब क्रोमोझोमल डिसऑर्डर इन ह्युमन बीइंग. हा जो आजार आहे किंवा हे जे डिसऑर्डर आहे ते पहिल्यांदा कोणामध्ये दिसलं, तर ह्युमन बीइंगमध्ये दिसलं. मग नक्की काय होतंय बघा, दिस डिसऑर्डर इज कॅरॅक्टराइज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ 47 क्रोमोझोम. किती क्रोमोझोम्स आहेत त्याच्यामध्ये, 47 क्रोमोझोम. इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ ट्रायसोमी ऑफ द 21st क्रोमोझोम. लक्षात ठेवा, डाऊन सिंड्रोमलाच अजून एक नाव काय आहे, ट्रायसोमी ऑफ द 21st क्रोमोझोम. 21व्या क्रोमोझोममध्ये जे काही 21वा नंबर आहे क्रोमोझोमचा, त्याच्यामध्ये 3 क्रोमोझोम्स असतात. ठीक आहे, इन्फंट्स विथ दिस ऑर्डर हॅव 1 एक्स्ट्रा क्रोमोझोम विथ अ 21st पेअर इन एव्हरी सेल ऑफ देअर बॉडी. जे इन्फंट जन्माला येणार आहे त्याच्या त्याच्या बॉडीमध्ये जेवढ्या सेल्स आहेत त्या प्रत्येक सेलमध्ये 21वी जी जोडी असणार आहे त्या 21व्या जोडीमध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोम प्रेझेंट असतो. दॅरफॉर दे हॅव 47 क्रोमोझोम इन्स्टेड ऑफ 46. म्हणजे इथं 46च्या ऐवजी किती क्रोमोझोम्स असतात त्याच्या बॉडीमध्ये, 47, म्हणजे 47 असतात. ओके, आता याच्या काही ॲबनॉर्मॅलिटीज आपण म्हणतोय किंवा याच्यामध्ये काही सिमटम्स दिसतात, तर पहिला सिमटम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा सिमटम जे आहे, तर ते इन्फंट आहे किंवा ते जे बेबी आहे ते जनरली कसं असतं, मेंटली रिटार्डेड असतं, हे त्याचं मेन सिमटम्स म्हणू शकतो. चिल्ड्रन सफरिंग फ्रॉम डाऊन सिंड्रोम आर युजली मेंटली रिटार्डेड अँड हॅव अ शॉर्ट लाईफ स्पॅन. त्यांची आयुमर्यादासुद्धा कशी असते, कमी असते. खाली म्हटलंय बघा, मेंटल रिटार्डेशन, बऱ्याच वेळा तुम्हाला हा MCQला क्वेश्चन येतो बघा, .. इज द मोस्ट प्रॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डाऊन सिंड्रोम. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, एखाद्याला डाऊन सिंड्रोम बालकाला ते आहे का नाही हे कशाहून डिसाईड केलं जातं, तो मेंटली तेवढा
developed असत नाही. मेंटली तो रिटार्डेशन. ओके, सी मेंटल रिटार्डेशन इज द मोस्ट प्रॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक. मग बाकीचे सिमटम्स सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. काय काय सिमटम्स आहेत? अदर सिमटम्स इन्क्लूड शॉर्ट हाईट, शॉर्ट वाईड नेक, फ्लॅट नोज, शॉर्ट फिंगर्स, स्कॅन्टी हेअर, सिंगल हॉरिझेंटल क्रीज ऑन पाम अँड अ लाईफ एक्सपेन्सिटी अबाउट 16 to 20 years. बघा, हाईट त्याची शॉर्ट आहे, नेक आहे ती अशी पसरट आणि लहान असते, फिंगर्स लहान असतात, नोज फ्लॅट असते. पुन्हा याची जी आयुमर्यादा आहे, जास्त दिवस जगत नाही. जे दिले बघा, किती दिवस जगतात फक्त ते, किती वर्ष जगतात, सॉरी, लाईफ याची किती आहे? अबाउट 16 to 20 years. हे झालं डाऊन सिंड्रोमबद्दल. डाऊन सिंड्रोममध्ये काय लक्षात ठेवणार तुम्ही? क्रोमोझोमल नंबर किंवा क्रोमोझोम नंबर आहे ते 47 असतात. आणि 47 कसे काय? तर जी 21वी जोडी आहे ती 21व्या जोडीमध्ये 3 क्रोमोझोम असतात. आणि जनरली ह्याचा जे सिमटम आहे किंवा एखाद्या फिटसला तो झाला आहे हे कशावरून कळतं? तो मेंटली रिटायर्ड असतो. ठीक आहे, याच्यानंतरचा नेक्स्ट डिसऑर्डर आहे तो टर्नर सिंड्रोम. बघा, आत्ताचा जो आपण डाऊन सिंड्रोम बघितला, तर डाऊन सिंड्रोम किंवा जे क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी झाल्या होत्या, त्या क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी कशामध्ये आल्या होत्या? तर ॲटोझोममध्ये आल्या होत्या, सेक्स क्रोमोझोमवर नाही. त्यामुळं त्याचे जे काही सेक्स रिलेटेड कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय तो म्हणजे टर्नर सिंड्रोम, ज्याला मोनोझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम असं म्हटलंय. मग आता बघा, एक्स क्रोमोझोम म्हणजे तुम्हाला माहिती आहे हा काय आहे? सेक्स क्रोमोझोम आहे. मोनोचा अर्थ काय होतो? वन. म्हणजेच इथं काय होणार आहे की जे काही 44 ॲटोझोम्स असे आहेत तसेच असतात, त्याच्यामध्ये चेंज नसतो. पण दोन क्रोमोझोम जे आहेत, एक्स एक्स क्रोमोझोम असायला पाहिजे, तो एक्स एक्स क्रोमोझोम एकच, फक्त दोन्हीच्या ऐवजी फक्त एकच एक्स क्रोमोझोम त्याच्या त्या पर्सनमध्ये किंवा त्या लेडीजमध्ये प्रेझेंट असतो, म्हणून त्याला मोनोझोमी असं म्हटलं जातं. बघा, त्या डिसऑर्डरचं नाव आहे टर्नर सिंड्रोम. As with autosomes, abnormalities in sex chromosome also cause some disorder. मग असं आपण जे डिसऑर्डर पाहिलं होतं ते ॲटोझोम नंबरमुळे पाहिलं होतं. त्यांचं असं त्यांनी असं म्हटलंय की ॲटोझोम्समध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असाल तर आपल्याला डिसीज दिसतात. त्याचप्रमाणे सेक्स क्रोमोझोममध्ये जर ॲबनॉर्मॅलिटी असतील तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काही डिसऑर्डर दिसतात. त्यातली ही आपण बघतोय ती मोनोझोमीमध्ये काय म्हटलंय. बघा, टर्नर सिंड्रोम ऑर 44 प्लस एक्स, हे लक्षात ठेवा फॉर्म्युला. इथं 44 ॲटोझोम्स आहेत पण सेक्स क्रोमोझोम मात्र एकच आहे. कोणता आहे तो? एक्स. ठीक आहे, टर्नर सिंड्रोम म्हणजेच 44 प्लस एक्स अरायझेस कशामुळे होतं रे? ड्यू टू आयदर इनहेरिटन्स ऑफ ओनली वन एक्स क्रोमोझोम फ्रॉम पॅरेंट ऑर ड्यू टू इनॲक्टिवेशन ऑफ द जेंडर रिलेटेड पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम. आता हा जो एकच क्रोमोझोम आला आहे, तो एकच क्रोमोझोम त्या लेडीजमध्ये किंवा त्या बेबीमध्ये का आलेला आहे? त्याची दोन कारणं त्यांनी दिलीत. एक तर इनहेरिटन्स आहे, बरोबर आहे, ड्यू टू आयदर इनहेरिटन्स ऑफ ओनली वन एक्स क्रोमोझोम फ्रॉम पॅरेंट. पॅरेंटकडून फक्त त्यांना काय आलेलं आहे? एकच एक्स क्रोमोझोम आला असेल. किंवा ड्यू टू इनॲक्टिवेशन ऑफ द जेंडर रिलेटेड पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम. दुसरं त्यांनी कारण असं सांगितलं की एक्स क्रोमोझोमवरचा जे काही पार्ट आहे जो जेंडर रिलेट करतो तो पार्ट तिथे कसा असणार आहे? इनॲक्टिव्ह असणार आहे. दीज आर द टू रिझन्स. टर्नर सिंड्रोम येण्याचे दोन रिझन आहेत. एक म्हणजे इनहेरिटन्स ऑफ ओनली वन एक्स क्रोमोझोम फ्रॉम पॅरेंट, पॅरेंटकडून फक्त एकच एक्स क्रोमोझोम आला असेल. किंवा दुसरं म्हणजे ड्यू टू इनॲक्टिवेशन ऑफ द जेंडर रिलेटेड पार्ट ऑफ द एक्स क्रोमोझोम. इन्स्टेड ऑफ द नॉर्मल जर फिमेल असेल किंवा वुमन असेल तर तिचा जिनोटाईप आपण काय सांगतो रे? 44 प्लस एक्स एक्स सांगतो, बरोबर आहे. बट वुमन सफरिंग फ्रॉम द टर्नर सिंड्रोम, जी वुमन टर्नर सिंड्रोम जिला आहे तिच्यामध्ये आपल्याला मात्र काय दिसतं? 44 प्लस एक्स क्रोमोझोम दिसतात, बरोबर आहे. फक्त एकच एक्स क्रोमोझोम आहे म्हणून त्याला मोनोझोमी असं म्हटलं जातं. आता इथे काय सांगितलंय बघा, सच अ वुमेन आर स्टराईल. मग असे आपण बघितले की डाऊन सिंड्रोममध्ये ॲटोझोमल आहे त्यामुळे तो स्टराईल नाही, पण इथं मात्र ही जी वुमन आहे ती स्टराईल असते. स्टराईलचा अर्थ काय? दॅट इज अनेबल टू हॅव चिल्ड्रन ड्यू टू इम्प्रॉपर ग्रोथ ऑफ द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनची इथं
ग्रोथ व्यवस्थित नसते, इम्प्रॉपर असते, ओव्हरीज लहान असतात किंवा बाकीच्या जे काही ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन्स याच्यामध्ये कसे असतात तर इम्प्रॉपर असतात, त्यामुळं शी इज अनेबल टू हॅव चिल्ड्रन. त्याला आपण काय म्हणणार आहे, स्टराईल असं म्हणणार आहे. ठीक आहे, बघा टर्नर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोममध्ये आपण काय बघितलं, इट इज अ सेक्स क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज, ज्याच्यामध्ये त्याचा क्रोमोझोमल नंबर कसा आहे 45 आहे. क्रोमोझोम्स किती याच्यामध्ये 45, कसे 45 तर 44 ॲटोझोम्स आहेत आणि फक्त एक सेक्स क्रोमोझोम कोणता आहे, एक्स आहे. त्यामुळे याचा जिनोटाईप कसा येणार आहे, 44+X येणार आहे. आणि ह्या जे वुमेन असतात त्या कशा असतात, स्टराईल असतात. इकडे तुम्हाला पिक्चरमध्ये दाखवलं आहे हँड ऑफ अ चाइल्ड विथ अ टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम ज्याला असेल त्या चाइल्डचा हँड इथं दाखवलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे क्लीन फिल्टर सिंड्रोम. आता क्लीन फिल्टर सिंड्रोम हा सुद्धा सेक्स रिलेटेड सिंड्रोम आहे. इथं तुम्हाला सेक्स क्रोमोझोम किती दिसतात, एकूण 3 दिसतात. असायला किती पाहिजे होते, 2 असायला पाहिजे होते. आयदर एक्स एक्स हे तरी असायला पाहिजे होतं ऑर एक्स वाय असायला पाहिजे होतं. पण क्लीन फिल्टर सिंड्रोममध्ये आपल्याला 3 प्रकारचे सेक्स क्रोमोझोम दिसतात, एक्स एक्स वाय. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये किती क्रोमोझोम्स आहे टोटल, 46 आहेत का, नाही 46 नाहीत, अजून एक एक्स्ट्रा आहे. याचा अर्थ किती आहेत रे, 47 क्रोमोझोम्स असतात. क्लीन फिल्टर सिंड्रोममध्ये एकूण क्रोमोझोम संख्या किती आहे, 47. सी दिस डिसऑर्डर अरायझेस इन मेन. मग अशी मोनोझोमी आपण कशामध्ये बघितली, वुमेनमध्ये बघितली, पण क्लीन फिल्टर सिंड्रोम आहे तो कुणामध्ये दिसतो आपल्याला, मेलमध्ये किंवा मेलमध्ये दिसतोय. ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटीज इन सेक्स क्रोमोझोम. क्रोमोझोमच्या ॲबनॉर्मॅलिटी आहे, पण स्पेशली ही कशामध्ये आहे, सेक्स क्रोमोझोमलमध्ये असणारी किंवा सेक्स क्रोमोझोममध्ये असणारी ॲबनॉर्मॅलिटी आहे. इन दिस ऑर्डर मेन हॅव वन एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम, हेन्स देअर क्रोमोझोमल कंडिशन बिकम 44+XXY. इथं काय होतं आहे, ह्या मेनमध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे. कोणता आहे तो, एक्स क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे, त्यामुळं त्याची क्रोमोझोमल कंडिशन आहे ती कशी बनली रे, XXY. ठीक आहे, सचे मेन्स आर सेक्शुअली स्टराईल. जे असे मेल असतील तर ते कसे असणार आहे, सेक्शुअली स्टराईल असणार आहेत, बिकॉज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर नॉट वेल डेव्हलप्ड. मागेही आपण बघितलं होतं आत्ता मोनोझोमीमध्ये स्टराईल का असणार आहेत, तर त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स वेल डेव्हलप्ड असं नाही. बघा इथे इथे हा एक्स जो आहे तो त्या मेलमध्ये काय आहे, एक्स्ट्रा आहे, त्याच्यामुळं त्याच्या काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत किंवा काही सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते याच्यामध्ये दिसत नाही. त्याला आपण स्टराईल असा शब्द वापरतो आहे. बघा इथे आपण 3 डिसऑर्डरचा स्टडी केला. पहिला डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोममध्ये क्रोमोझोम किती झाले, 47, पण ते जे क्रोमोझोम एक एक्स्ट्रा वाढलेला आहे तो कशामध्ये होता, ॲटोझोमल होता. 21वी जी जोडी आहे त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोम झाला, त्याला आपण डाऊन सिंड्रोम असं म्हटलं. दुसरा होता टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोममध्ये जनरली क्रोमोझोम्स आहे ते क्रोमोझोम संख्या एकनी कमी असते, म्हणजे 46 ऐवजी 45 असते, कारण त्याच्यामध्ये एक एक्स क्रोमोझोम अब्सेंट असतो. ओके, आणि तिसरा बघितला क्लीन फिल्टर सिंड्रोम, त्याच्यामध्ये एक क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे, म्हणजे 46 ऐवजी किती झाले, 47. म्हणजे टर्नर सिंड्रोम जो आहे आणि त्याच्यानंतरचा बघितलेला टर्नर सिंड्रोम आणि क्लीन फिल्टर सिंड्रोम हे कशामुळे आहे, तर सेक्स क्रोमोझोममध्ये त्याची ॲबनॉर्मॅलिटी येते, बरोबर आहे. आणि डाऊन सिंड्रोम हा ॲटोझोमलमध्ये असणारा डिसऑर्डर आहे. ठीक आहे, इथेच एवढा आपण पार्ट बघणार आहे. थँक्यू. पुढचा पार्ट जो आहे आपण जीन म्युटेशन, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. थँक्यू.